नमस्कार, मी नंदेश खेडेकर। माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी। कोठे येथे राष्ट्रीय गोसंमेलन संपन्न, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उपस्थिती। गोशाळेच्या जागेचा प्रश्न निकालात काढण्याचं राणेंचं आश्वासन। 29 जानेवारीला रत्नागिरी शहरातील पाणी पुरवठा बंद, रत्नागिरी नगरपरिषदेकडून देण्यात आली माहिती। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती अपघातांचं सत्र सुरूच, महाडमध्ये इनोव्हा कारच्या धडकेत पती पत्नी गंभीर जखमी। आणि राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे 9वे ग्रामीण साहित्य संमेलन मार्चमध्ये लांजा येथील शिपोशी ते होणार साहित्य संमेलन। पाहूया सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील लोटी या ठिकाणी असणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्ती धाम सेवा संस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय गोसंमेलन 2024 समारोप आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत पार पडलाय। यावेळी माजी खासदार निलेश राणे तसंच महाराष्ट्र शासनाच्या गोसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री मुंगळा, श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्ती धाम संस्थेचे अध्यक्ष संजय पांडे, कार्याध्यक्ष गौरव मुंडळा, सचिव भगवान कोकरे महाराज, उपाध्यक्ष महेश गोवळकर यांसह संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि राज्यभरातून आलेले वारकरी संप्रदायाचे महाराज उपस्थित होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले केंद्रीय लघु व सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांनी गोशाळे संदर्भात आपण आपल्या खात्याअंतर्गत स्टार्टअप उद्योगात उद्योग म्हणून समाविष्ट केला जाणार असून लोटे येथील या गोशाळेच्या जागेचा प्रश्न देखील आपण निकालात काढणार असल्याचं सांगितलेलं आहे। ठीक आहे, तुम्ही संसार मांडलाय आणि संसार करत असताना मुलं बाळ संख्या फार वाढली आहे, संगोपन करणे तुमची जबाबदारी आहे, त्या तुम्हाला मदत करणं हिंदू धर्मातील एक आपण म्हणतो मदत करावी, चांगल्या कामाला काम करणं, ते मदत करायचा मी प्रयत्न आहे। ती असा प्रयत्न आहे, तुमची ही जागा तुमच्या नावावर रेग्युलाइज कशी करते, तुम्ही यावर भाष्य करू नका, तुम्ही बाहेर भाष्य करू नका। मी सांगेन त्यावर निलेशला निरोप दिला का तुम्ही मुंबईत या, तुमच्याकडून अर्ज लिहून घेईन आणि मग पुढचं जे करायचं ते मी करेन। ज्या वेळेला ऑर्डर तयार होईल तुम्हाला सांगेल, जा आणि ऑर्डर घ्या। ही गोशाळा अनेक वर्ष आपण आपल्या प्रयत्नाने टिकवली, अशीच आयुष्यभर आपण टिकवावी। आमच्यासारखे गोमातेचे भक्त जे आहोत, जेवढं काही सहकार्य आमच्याकडून आपल्याला करायचा आमचा प्रयत्न आहे, तो पुढेही चालू राहील। आपण गायींची सेवा करत राहा आणि सरकारकडे ज्या काही गोष्टी मागायच्या आहेत, ज्या काही गोष्टी पोचवायच्या आहेत, त्या आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सांगा, मुंदडा साहेबांसारख्या सहकार्याला सांगा आणि आपली भूमिका ही सरकारपर्यंत घेऊन जाण्यासाठी आणि सरकारकडून गोशाळा ही कायमची आणि डौलाने सुरू राहण्यासाठी जे काय करणं गरजेचं आहे, निलेश राणे कार्यकर्ता म्हणून तुमच्या बरोबर आहे। खेड तालुक्यातील लोटी येथील भगवान कोकरे महाराज यांच्या गोशाळेमध्ये 3 दिवसाचं राष्ट्रीय गोसंमेलन सुरू आहे। संमेलनाच्या 3रा दिवशी केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या संमेलनानिमित्त माजी खासदार निलेश राणे, चिपळूणच्या माजी नगराध्यक्ष सुरेखा खेराडे व राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंडळा हे देखील उपस्थित होते। जे काम भांडतायत ना की हे गोशाळा नको, गोशाळेने काय होतं, पवित्र सेवा गायींची होती, आज 1100 कोकरे सर करतायत, एवढंच नाही पर्यावरणावर काय परिणाम होत नाही, उलट पर्यावरणासाठी उपयुक्त आहे। ते जे गोमूत्र पडतं, शेण पडतं, त्याचा पर्यावरणावर दुष्परिणाम नाही, फायदा आहे। त्यामुळे गोशाळामुळे लोकांचं कोणते नुकसान नाही, उपद्रव नाही, काय नाही, हे फक्त राजकीय द्वेषापोटी कोकरे सरांना टार्गेट करायचं काम आहे आणि ते आम्ही करू देणार नाही। त्यांना पूर्ण संरक्षण दिलं जाईल आणि हे जी जागा आहे, जागेचा प्रश्न आम्ही सोडवू, एवढं मी तुम्हाला सांगतो। मराठा समाजाला आरक्षणाचा अध्यादेश निघाल्यानंतर तर राज्यातील गवळी समाज सुद्धा आरक्षणासाठी आक्रमक झालाय। गवळी समाजाला केंद्र सरकारच्या 3रा सूचीमध्ये आरक्षण मिळावं यासाठी गवळी समाज आक्रमक झालेला आहे। आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर मेळावे घेतले जाणार आहेत। त्याची सुरुवात आज संगमेश्वर तालुक्यातील देवरुख इथून झाली आहे। राज्यातील गवळी समाजाचा पहिला मेळावा हा देवरुख येथे झालाय। गवळी समाजाला OBC मधून आरक्षण मिळते पण केंद्र सरकारच्या विविध योजनांचा फायदा मिळवण्यासाठी आणि निवडणुकीत देखील याचा फायदा होण्यासाठी केंद्र सरकारच्या 3रा सूचीमध्ये गवळी समाजाची नोंद व्हावी अशी प्रमुख मागणी या निमित्ताने करण्यात आली। संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या भागातून मोठ्या संख्येने गवळी समाजा मेळाव्यासाठी एकत्र आला होता। महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट ही संस्था तसेच गवळी समाज संघटना या संघटनांच्या वतीने या ठिकाणी
गेले अनेक वर्ष म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून संस्था स्थापन असलेले 1946 सालापासून या ठिकाणी गवळी समाज हा संघटित समाज हा OBC मध्ये होता आणि त्यानंतर NT मध्ये त्याची NTB मध्ये 2.5 हे आरक्षण आम्हाला मिळालं, परंतु केंद्र सरकारच्या तिसऱ्या सूचीमध्ये अजून आरक्षण मिळालेलं नाही. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी या संघटनांच्या वतीने करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. लोकसभा निवडणूक जवळ येईल तशी शिंदे गटाच्या लोकांना वाटाण्याच्या अक्षरं लावल्या जातील आणि अजित पवार गटालाही तसेच मिळणार असल्याचं खासदार विनायक राऊत म्हणाले. जर नितेश राणे हा पोपटपंची करणारा भाजपचा प्राणी असल्याचं म्हणत खासदार विनायक राऊत यांनी बोचरी टीका केली आहे. खरं म्हणजे हे सगळे गद्दार किंवा बेईमानी करून सत्तेकडे गेलेले जे लोक आहेत ना, हे एकमेकाच्या उरावर काही दिवसांनी बसायला सुरुवात करणारच आहेत आणि त्यामध्ये फार काय नाही. आज अजितदादा गटामध्ये हा बेबनाव चालू झालेला आहे, उद्या शिंदे गद्दार शिंदे गटामध्ये पण तेच होणार आहे. जसजशा निवडणुका येतील, लोकसभेच्या निवडणुका येतील, त्यावेळेला सुद्धा शिंदे गटाच्या खासदारांना वाटाण्याच्या अक्षरता लावल्या जातील. अजितदादांच्या गटाला सुद्धा तोच अनुभव घ्यावा लागेल. त्यामुळे आऊट घटकेचा आता राज्य यांचा राहिलेला आहे. खूप मोठे विश्वगुरू आहेत नितेश राणे, म्हणजे विश्वगुरू समजतात स्वतःला. पोपटपंची करणारा हा टिल्ल्या भारतीय जनता पक्षाने पाळलेला एक प्राणी आहे, त्यामुळे त्याच्या अंगामध्ये स्वतः नेतेपद एवढं मोठं भिनलेलं आहे, काही दिवसातच त्याचं कपाळ मोक्ष होईल. मराठा समाजाला आरक्षण देत असताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली. तसेच मराठा समाजाला काल दिलेला अध्यादेश परिपूर्ण नसल्याचं देखील खासदार विनायक राऊत यांनी म्हटलंय. आमची पहिल्यापासूनची मागणी आहे, मराठा समाजाला आरक्षण देत असताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला बिलकुल धक्का न लावता देण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी ह्या संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी संसदेमध्येच आरक्षणाचा कायदा पास करण्याची आवश्यकता आहे. आत्ताच्या घडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या थातुरमाथूर उपाययोजना जी करत आहेत हीच पूर्णपणे टिकणारी नाही आणि दुसऱ्या कोणत्या समाजाला समाजाच्या वाट्याचा हिस्सा आपण खेचून घेऊन आम्हाला ते आरक्षण नको आहे. आम्हाला स्वतंत्र आरक्षण देण्याची गरज आहे आणि ते संसदच देऊ शकते आणि त्यासाठी जी प्रक्रिया पार पाडली पाहिजे, म्हणजे विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये ठराव पास करण्याची आवश्यकता आहे. तो ठराव पास करण्यासाठी एकनाथ शिंदे मागे पुढे का करतात त्याचं उत्तर देण्याची आवश्यकता आहे. दिल्लीमध्ये तुम्हाला मानणारी सत्ता आहे, राज्यामध्ये तुम्ही आहे, मग दिल्लीला सांगून जसे इतर राज्यांमधल्या वेगवेगळ्या जातींच्या आरक्षणाचे अनेक बिलं प्रत्येक अधिवेशनमध्ये येतात, त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाचं बिल लोकसभेमध्ये का आणलं जात नाही हा आमचा प्रश्न आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शक्यता खऱ्या ठरल्यात. नितीश कुमारांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे आता सोपवलेला आहे. भाजप आमदारांच्या समर्थनाचं पत्र घेऊन नितीश कुमार आता 9व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यावर आता खासदार विनायक राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. नितीश कुमार यांनी देशवासियांचा विश्वासघात केल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. नितीश कुमारांसारखे इंडिया आघाडीतील एक अग्रणी नेते यांनी अचानकपणे भारतीय जनता पक्षाशी सोयरीक करावी आणि इंडिया आघाडीपासून दूर जावं हे देशाच्या संविधानाच्या आणि हुकुमशाहीच्या विरुद्ध लढणाऱ्या देशवासियांचं विश्वासघात करणारे कृत्य आहे. आज नवी मुंबईत विश्व मराठी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या संमेलनासाठी उपस्थिती लावली. दरम्यान राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व शाळांमध्ये 1 ते 10वीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य करण्यात यावी अशी विनंती सरकारला तसेच मंत्री दीपक केसरकर यांच्या समोर केली. यानंतर आता राज ठाकरे यांनी मराठी अनिवार्य केलेल्या मागणीला शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दुजोरा दिलेला आहे. आता राजसाहेबांनी स्वतः तुम्हाला सूचना दिली आणि त्याची आम्ही अंमलबजावणी करतोय की सेमी इंग्लिश अधिक मजबूत करायचं आणि त्याच्यामुळे काही विषय हे सेमी इंग्लिशमध्ये असतात आणि ती आम्ही स्ट्रेंथन करतोय. तुम्ही बघितलेलं आहे की हल्ली असं झालेलं आहे की मला नोकरी मिळाली पाहिजे, मुलांचं काही झालं तरी चालेल अशी जी भूमिका मुलं घेतात त्यांनी समजून घेतलं पाहिजे की ज्यांना उत्कृष्ट इंग्रजी बोलता येतं त्यांनी सेमी इंग्लिशमध्ये काम केलं. त्याच्यामुळे आम्ही सेमी इंग्लिशमध्ये काम करणाऱ्या मुलांची मागणी केलेली आहे. परंतु त्या एकंदर जी आंदोलनं वगैरे होतात या पार्श्वभूमीवर जी मुलं सिलेक्ट होतील सगळ्यांची वेगळी त्यांना इंग्रजीमध्ये शिकवता येतं की नाही याची वेगळी चाचणी हे आमचं औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरमध्ये आपल्या इन्स्टिट्यूट आहे आणि ह्या इन्स्टिट्यूटमार्फत ही चाचणी होईल
आणि त्याच मुलांचं सिलेक्शन सुद्धा होईल आणि त्याच्यामुळे जी सूचना आता राज साहेब सांगत होते त्याची सुद्धा अंमलबजावणी या वर्षीमध्ये आम्ही करतोय आणि सेमी इंग्लिश स्ट्रेंथन करतोय आणि त्याच्यामुळे मराठी शाळा या पुढच्या काळात बंद पडणार. रत्नागिरी शहरातील संपूर्ण पाणी पुरवठा उद्या म्हणजे सोमवार दिनांक 29 जानेवारीला बंद राहणार आहे. नगर परिषदेकडून ही माहिती देण्यात आली. पाईपलाईनच्या देखभाल दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचं आता नगर परिषदेकडून सांगण्यात आलंय. खेडकोपी मार्गावरती हेदली या ठिकाणी क्रिकेट खेळण्यासाठी पिकअप गाडीमधून जाणाऱ्या खेळाडूंचा अपघात झालाय. खेळाडूंच्या पिकअप गाडीने उभा असलेल्या डंपरला धडक दिल्यामुळे अपघात झालेला आहे. यामध्ये एक जण गंभीर असून 5 जण किरकोळ जखमी आहेत. या गाडीतून 15 खेळाडू खेळण्यासाठी खेडकोपी मार्गावरून जात असताना हेदली या ठिकाणी अपघात झालाय. अपघात झाल्यानंतर मदत ग्रुपचे प्रसाद गांधी आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी जाऊन जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. हे सर्व जखमी खेडमधील वेरळ या गावातले असल्याची प्राथमिक माहिती मिळते. जखमींमध्ये अथर्व अजित जाधव वय 14, राज दिलीप बुरटे वय 14, सोहम प्रदीप बुरटे वय 17, यश दिनेश बुरटे वय 17, दिनेश दिलीप काणेकर वय 32 यांचा समावेश आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती अपघातांची मालिका सध्या सुरू असून महार तालुक्यातील दासगावच्या हद्दीत निसर्ग हॉटेलच्या समोर महारच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसला समोरून येणाऱ्या ऍक्टिवा दुचाकीची धडक होऊन अपघात झालाय. दुचाकी चालकाला गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचं सध्या बोललं जात आहे. या अपघातात ऍक्टिवा चालकासह दोघे गंभीर जखमी झाले. छायाशंकर हिलम हिचा मृत्यू झाला असून तिचा भाऊ निलेश हिलम हा गंभीर जखमी झालाय. जखमीला महार ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचारासाठी दाखल करून माणगाव येथे पाठवण्यात आलंय. अपघातानंतर काही काळ महामार्गावरती वाहतूक कोंडी सुरळीत चालू झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती महाड MIDC पोलीस ठाणे हद्दीतील नडगाव गावाजवळ आज सकाळी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडलाय. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून पोलादपूर दिशेने जाणाऱ्या मोटरसायकलला इनोव्हा कारने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती कळते. मोटरसायकलवरील दोघा पती पत्नी गंभीर जखमी झालेले आहेत. नरेंद्र लक्ष्मण लाड व मीरा नरेंद्र लाड राहणार सवाद तालुका पोलादपूर अशी जखमी झालेल्या पती पत्नींची नावं असून महाशक्ती ॲम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल होऊन अपघातग्रस्तांना प्राथमिक उपचाराकरता महाड ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. परंतु अपघाताची तीव्रता आणि जखम गंभीर असल्याकारणाने त्यांना अधिक उपचाराकरता मुंबई येथे हलवण्यात आले. फरार इनोव्हा कारचा पोलीस सध्या तपास करत असून या अपघाताची महाड MIDC पोलीस ठाणे येथे नोंद करण्यात आली असून पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत. राधानगरीहून सिंधुदुर्गला विद्युत पुरवठा करणाऱ्या 110 kV लाईनचा 25 मीटर उंचीचा टॉवर आज 26 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने गॅस कटरनं कापून खाली पडलाय. जीवितावरही बेतू शकते असा धोका पत्करत गॅस कटरने टॉवर पाडण्याचा नेमका उद्देश काय, यामागे घातपात करण्याचा डाव होता का असा सवालही सध्या उपस्थित होतोय. या कृत्यामुळे महापारेषण महावितरण सर्व यंत्रणाही चक्रावून गेल्या असून यावत महापारेषणकडून पोलिसात अज्ञाताविरोधात तक्रार देण्यात आली. चालू स्थितीतील हा टॉवर खालून जाणाऱ्या 11 kV लाईनवरती पडल्याने शिवडाव परिसरातील काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. दरम्यान या प्रकरणी पोलीस तपास करत असून याबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे अधिकारी संजय कळवीकडे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 26 जानेवारी रोजी मध्यरात्री 2:10 सुमारास राधानगरीहून कणकवली येथे वीज पुरवठा करणाऱ्या 110 kV लाईनच्या मनोऱ्याचा पाया अज्ञात व्यक्तीने गॅस कटरच्या सहाय्याने कापून सुमारे 6 लाख रुपयांचं नुकसान केल्याचं म्हटलंय. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध सार्वजनिक मालमत्ता दस्तऐवज अधिनियम 1984 कलम 3 व भादवी कलम 427 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. पालघरच्या समुद्रकिनारी अफगाणी चरसची पाकिटं आढळल्याने मुंबईत अफगाणी चरस विक्री करताना पालघरमधील मच्छीमाराला अटक करण्यात आली. या प्रकरणी 80 लाख रुपये किमतीचा चरस ठाणे पोलिसांनी गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त केलाय. अभय पागदरे वय वर्ष 43 असं अटक केलेल्या संशयित आरोपाचं नाव आहे. घोडबंदर येथील माजीवडा नाका भागात विक्रीसाठी आलेल्या आरोपीला सापळा रचून अटक केलेली आहे. या संशयित आरोपीकडून तब्बल 8 किलो 82 ग्रॅम वजनाचा चरस जप्त करण्यात आलाय. बनावट तांदूळ बनावट अंड्यानंतर आता बनावट जिरंही बाजारात विक्रीत आलेलं आहे. लाकडाच्या भुग्यापासून बनावट जिरं तयार करणाऱ्या कारखान्यावरती पालघरमध्ये कारवाई करण्यात आली. नंडोरे येथे असलेल्या कारखान्यावरती भिवंडी पोलिसांचीही कारवाई केली. भिवंडीत सापडलेल्या बनावट जिऱ्याचे धागेदोरे पालघरपर्यंत असल्याचा संशय आता पोलिसांना आल्याने पालघर नंडोरे येथील नोवेल इंडस्ट्रीयल इस्टेटमधील जागृती एंटरप्राइजेस हा जिरं तयार करणारा कारखाना पोलिसांनी सध्या सील केलेला आहे. काळा बाजारपेठेत व्यापारी असोसिएशनच्या बंदमुळे सर्वसामान्य जनतेचे सध्या हाल होत असल्याचं चित्र पाहायला मिळते.
काळा बाजारपेठ ही तालुक्यातील एकमेव बाजारपेठ असल्याने खेड्यापाड्यातील नागरिक खरेदीसाठी येत आहेत. मात्र व्यापारी असोसिएशनने दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने याचा फटका गोरगरीब आणि कामगार जनतेला बसलाय. रविवारी बाजारपेठेतले एकही किराणा मालाचं दुकान सुरू नसल्याने किराणा खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची चांगलीच पंचाईत झाली. तळा व्यापारी असोसिएशनमध्ये विविध प्रकारच्या दुकानांचा समावेश असून महिन्यातून एकदा आरामासाठी किंवा इतर कामकाजासाठी दुकाने बंद ठेवणं गरजेचं असलं तर यामुळे ग्राहकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. ग्राहक इतर वस्तूंसाठी थांबू शकतात, परंतु ज्यांच्या घरात डाळ, तांदूळ, तेल, मसाला इत्यादी किराणा मालाची कमतरता असेल तर त्यांनी उपाशीपोटी राहावं का असा गंभीर प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. त्यामुळे व्यापारी असोसिएशनने याबाबत गंभीर विचार करून नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी बाजारपेठेतील किमान अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू ठेवावी अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांमधून सध्या व्यक्त केली जाते. अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या मंदिर उद्घाटनानंतर आता सगळ्यांनाच अयोध्या दर्शनाची आस लागलेली आहे. पंतप्रधानांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांचा देशभरातून ओघ सुरू झालाय. ही बाब लक्षात घेऊन देशभरातील 66 स्थानकांवरून भाविकांना अयोध्या दर्शन घडवण्यासाठी आस्था ट्रेन चालवल्या जाणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील ही संधी प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या गाडीसाठी कोकणातील अनेक रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आलाय. या विशेष गाड्या IRCTC मार्फत चालवल्या जाणार आहेत. यानुसार कोकण रेल्वे मार्गे धावणारी पहिली गाडी गोव्यातील वास्को जंक्शनवरून 12 फेब्रुवारीला सुटणार आहे. 12 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 9:10 अयोध्येसाठी ही गाडी निघेल. मजोर्डा, मडगाव, करमाळी, थिवी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, वसई रोड तसेच गोवा महाराष्ट्रातील ही स्थानकं घेत उत्तर प्रदेशातील अयोध्येकडे ही ट्रेन रवाना होणार आहे. राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे 9वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन येत्या 1 ते 3 मार्च रोजी शिपोशी येथे होणार आहे. संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी ही माहिती दिली. संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार संपादक विजय कोळेकर हे पद भूषवणार असून पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. यावेळी लाड यांनी संघाच्या कार्याची माहिती देखील दिली. मी शिपोशी सरपंच हरेश जाधव. यावर्षी येत्या 1-3 मार्चला राजापूर लांजा नागरिक संघ चे 9वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आमच्या शिपोशी गावात होणार आहे. या निमित्ताने आमच्या गावात मोठमोठे साहित्यिक, लेखक, कवी येणार आहेत. त्याचबरोबर आमच्या खेड्यातील विद्यार्थ्यांना व नवोदित साहित्यिकांनाही येथे संधी मिळणार आहे. आमच्या ग्रामपंचायती वतीने हे साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहोत. आपणा सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी मोठ्या संख्येने साहित्य संमेलनाला उपस्थित राहावे व त्याचा आनंद घ्यावा. या साहित्य संमेलनासाठी जे अध्यक्षपद भूषवणार आहेत त्यांचं एक वैशिष्ट्य हेच आहे की सकाळचे माजी संपादक ज्येष्ठ साहित्यिक म्हणून ज्यांचं नाव आहे ते विजय कोळेकर त्यांचंसुद्धा शिक्षण याच गावामध्ये झालेलं आहे आणि 9व्या ग्रामीण साहित्य संमेलनासाठी त्यांनी अध्यक्षपद भूषवण्याचं मान्य केलेलं आहे. आणि मित्रहो, त्याचबरोबर या साहित्य संमेलनाचं उद्घाटन करणारे ज्येष्ठ उद्योजक राजापूर तळवडे यांचे या गावचे सुपुत्र आणि पितांबरीकार म्हणून ज्यांना मी ओळखतो ते रवींद्र प्रभुदेसाई यांच्या हस्ते या 9व्या ग्रामीण साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. मित्रहो, अनेक मान्यवर साहित्यिक या ठिकाणी येणार आहेत, कवी, लेखक, कलाकार या ठिकाणी येणार आहेत. नवोदित साहित्यिकांना, विद्यार्थ्यांना इथं संधी मिळणार आहे. वेगळ्या प्रकारची प्रदर्शनाची दालनं या ठिकाणी असणार आहेत आणि म्हणून ही सर्वांसाठी एक पर्वणी आहे. माझी विनंती आहे की येत्या 1 मार्च, 2 मार्च आणि 3 मार्चला संपन्न होणाऱ्या 9व्या ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहूया. रायगड जिल्ह्यातले रोहा रंगीत फुलांचं शहर बनवण्याचं ध्येय उराशी बाळगलेल्या सिटी ऑफ फ्लॉवर्स ग्रुपने कळसगिरी डोंगराच्या हिरव्या गर्द कुशीत रविवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. कळसगिरीच्या कुशीत विद्यार्थी वेगवेगळी निसर्गचित्रे काढून रंगभरण केलेली आहेत. चित्रकला स्पर्धेत शहर तालुक्यातील शाळांचे असंख्य विद्यार्थी सहभाग घेणार आहेत. कळसगिरीच्या डोंगरात रंगीत फुलांचं पर्यटन व्हावे यासाठी सिटी ऑफ फ्लॉवर्स हा उपक्रम राबवत आहे. चित्रकला स्पर्धा यशस्वीसाठी सिटी ऑफ फ्लॉवर्स संकल्पित सहभागी सर्व संघटना, पदाधिकारी, सदस्य परिश्रम घेत आहेत. चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, निसर्गाच्या सान्निध्यात रममाण व्हावे असे आवाहन चित्रकला स्पर्धेचे प्रमुख उदय ओ किरण बेणखळे यांनी केलेलं आहे. खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त कलाविष्कार सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
यावेळी ISS कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलाविष्कारांनी साऱ्यांचीच मनं जिंकून घेतली. तर वर्षभरात देशस्तरावर व राज्यस्तरावरती उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव देखील या कार्यक्रम प्रसंगी करण्यात आला. यावेळी आमदार योगेश कदम, सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला, संचालक प्रमोदभाई बुटाला, विलासभाई बुटाला, मितेशभाई बुटाला, अमोलभाई बुटाला, राजेश बुटाला, संकेत बुटाला, ISS प्राचार्य डॉक्टर अनिता आवटी, सर्व प्राध्यापक वर्ग, कर्मचारी व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही विद्यार्थ्यांसाठी यावर्षी 2023-24 सहजीवन शिक्षण संस्थेमध्ये खूपशा सुविधा निर्माण केल्यात आणि बदलत्या काळानुसार जे शैक्षणिक धोरण बदललं आहे त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना त्या सोयी उपलब्ध करून दिल्यात. त्यामुळे विद्यार्थी येथे चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत आणि तसेच आजचा हा जो कला आविष्कार हा जो कार्यक्रम आहे याच्यासाठीसुद्धा त्यांना प्रोत्साहित केलं आहे. आणि ह्या कला आविष्कारमध्ये नुकतंच महाराष्ट्र राज्याने त्याची दखल घेऊन एड्स संबंधी जो पथनाट्य सादर केलं गेलं त्यालासुद्धा प्रथम पारितोषिक महाराष्ट्र राज्याचं मिळालं आणि तीसुद्धा ICS महाविद्यालयाचीच मुलं होती. तसंच नुकताच आत्ता 26 जानेवारीला कर्तव्य पथवर संचलन झालं त्याच्यामध्ये ICS महाविद्यालयातीलच NSSचा मोहिते म्हणून सिद्धार्थ मोहिते ह्या विद्यार्थ्याची निवड झाली होती आणि त्याचं कर्तव्य पथावर आत्ता संचलन पार पडलं. अशा पद्धतीने आमच्या कॉलेजमधले विविध विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप पुढे जात आहेत आणि ICS कॉलेजचं महाराष्ट्र राज्यामध्ये खूप चांगलं नावलौकिक होत आहे याचा आम्हाला आनंद आहे. राज्यातील मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा अखेर मार्गी लागला. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व मागण्या राज्य सरकारने शनिवारी पहाटे मान्य केल्या. मध्यरात्री अध्यादेश देखील काढण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांना ऐतिहासिक विजय झाल्याचा जल्लोष राज्यासह रोहा शहरात देखील साजरा करण्यात आला. फटाक्यांची आताशबाजी करत उपस्थित शेकडो मराठा बांधव भगिनींनी आनंद व्यक्त केलेला आहे. आता वेळ झाले माझ्या कोकणच्या प्राईम टाइम मध्ये इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.